विद्यार्थी मित्र हो आज सारे जग गतिशील झाले आहे व याचा परिणाम मनुष्य जीवनावर होत आहे आपण घरातून बाहेर पडलो की सर्वत्र विविध वस्तूंच्या जाहिरातीचे बोर्ड दिसू लागतात तुम्हास माहीत आहे का जाहिरात ही एक कला आहे जाहिरातीची काही गुणवैशिष्ट्ये आहेत जाहिरात ही व्यवसाय व्यापार व उद्योग यांचे सामान्य माणसाशी नाते जोडणारा दुवा आहे जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात वस्तूविषयी ओढ निर्माण होते जाहिरातीचा मुख्य हेतू वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकाचे लक्ष वेधून घेणे व मालाची मागणी निर्माण करणे आता आपण जाहिरात तयार करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी जाणून घेऊया जाहिरात तयार करताना मथळा मजकूर भाषा तपशील कंपनीची मुद्रा हे आकर्षक असावेत जाहिरात कमीत कमी शब्दात व उपयुक्त आशयात मांडणे आवश्यक असते काव्यमय शब्दांचा उपयोग केल्यास फारच छान कंपनीचा पत्ता वस्तू व तिचे महत्त्व लिहिणे आवश्यक असते जाहिरातीत विषयानुरूप छोट्या मोठ्या आकृत्या व चित्रे दिल्यास आकर्षकता वाढते सुवचन सुविचार व वा सुभाषितांचाही वापर केल्यास फारच छान ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून जाहिरात तयार करावी जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती शब्दांवरून जाहिरात लेखन जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे विषय देऊन जाहिरात लेखन दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन मुलांनो आता आपण जाहिरात लेखनाचा एक नमुना पाहू प्रश्न पुढील शब्दांवरून जाहिरात लेखन करा तेल केस जडीबुटी उपाय पंचरत्न डोके डोळे आता या शब्दांवरून जाहिरात तयार करूयात ही चाल तुरू तुरू उडती केस भुरु भुरू आपले केस भुरु भुरू, भुरू उडायला हवे असतील तर लावा फक्त पंचरत्न तेल सर्व युक्त असे पंचरत्न तेल केस गळणे डोके दुखणे डोळे जळजळणे या सर्वांवर हमखास उपाय थंडगार पंचरत्न तेल सर्व जनरल स्टोअर्स उपलब्ध आता विषय दिला असेल तर जाहिरात कशी करायची ते पाहू विषय आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करा दोन वर एक मोफत थंड थंड गार गार गुड डेज आईस्क्रीम पार्लर आमच्याकडे सर्व प्रकारची व सर्व चवींची आईस्क्रीम्स मिळतात मॅंगो सीताफळ बटरस्कॉच व्हॅनिला ब्लॅकबेरी टूटी फ्रुटी पत्ता गुड डेज आईस्क्रीम महात्मा गांधी रोड महेश ट्युटोरियल समोर ठाणे पश्चिम ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय तर अशा प्रकारे विषय दिला असता आपल्याला जाहिरात तयार करता येईल अशा प्रकारे आपण जाहिरात लेखनाचा अभ्यास केला व जाहिरात कशी तयार करायची याचे नमुनेही पाहिले